पहा आता ही भाजी मी बाजारातून आणलेली आहे, स्वच्छ निवडून घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे चांगली स्वच्छ पाण्यानं। आता ही मी चिरून घेणार आहे। आता त्याच्यासाठी मी 4 मिरच्या ह्या लसणाच्या पाकळ्या ह्या सोलून घेतल्यात। आता ह्या मी ह्यामध्ये कुटून घेणार आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे बारीक होण्यासाठी। आता भाजीमध्ये आपल्याला टाकायची गरज नाही, ह्याच्यात कुटताना टाकले की हे मीठ टाकलेलं आहे। आता हे छानपैकी कुटून घ्यायचं आहे आपल्याला। लसूण आणि मिरची कुटून घ्यायची। करडईची भाजी बनवायची आपल्याला। आता ही भाजी मी चिरून घेणार आहे। बारीक चिरून घेणार आहे, वेळीनं बारीक चिरून घ्यायची। आता ही हिरवीगार छान भाजी आहे। आपल्याला ही भाजी चुलीवर बनवायची आहे। बघा आता बारीक भाजी मी चिरून घेतलेली आहे। आता चुलीवर ही भाजी करून दाखवते मी तुम्हाला। चिरून घेतली बघा। त्याच्यासाठी हे दाण्याचं कूट घेतलेलं आहे मी, थोडं ह्यातलं कूट टाकायचं आहे आपल्याला। आता ही भाजी चिरून झालेली आहे। चुलीवर मी ही कढई ठेवलेली आहे। थोडं बंद ही सगळी भाजी मी चिरून घेतली। आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकते। हा भाजी चुलीवरची करडईची भाजी बनवायची। मोहरी टाकली, मोहरी उडली की लसूण मिरची हे खलबत्त्यामध्ये काढलेलं आहे। आता हे त्याच्यामध्ये टाकायचं। लसूण छान भाजून घ्यायचं आणि ही भाजी त्याच्यामध्ये टाकायची आहे। ही भाजी हलवून घ्यायची छान। चुलीवर छान वाफवली भाजी, बघा किती छान भाजी झाली। आता ही छान वाफवून घ्यायची। तुम्हाला ही रेसिपी आवडली तुम्हाला जरूर कळवा। अजून तुम्हाला छान छान रेसिपी मी शिकवणार आहे माझ्या यूट्यूबवर। चॅनलला सबस्क्राईब करा। मी झाकायची आता भाजी।
आपण ही 5 मिनिटे भाजी वाफडून घ्यायची. 5 मिनिटांनी बघायची परत अशी हलवायची. आपण मीठ टाकायची गरज नाही, आपण मिरची काढताना मीठ टाकलेले आहे. बघा ही करडईची भाजी खूप छान खायला, हृदयाला पण चांगली असते, शरीराला पण चांगली, पौष्टिक आहे. गरम गरम भाजी तयार होतीये. तुम्ही पण करून बघा. तुम्हाला आवडली तुम्हाला माझ्या चॅनलवर बटन दाबा आणि मला सांगा कशी झाली, छान झाली की मला भाजी. आता हे पाणी आटू द्यायचं सगळं आपण चुलीवर आणि नंतर हे दाण्याचं कूट थोडं टाकायचंय. हे पाणी आहे, ही वाफेचं पाणी झालेलं आहे, हे सगळं आटू द्यायचं आपण आणि मग नंतर हे दाण्याचं कूट थोडं टाकायचं आणि मग भाजी आपली तयार झाली. अशी मधून अधून हलवून घ्यायची म्हणजे छान वाफेल ती भाजी. साधारण हे 10 मिनिटं लागतात पाणी आटायला सगळं, त्याचं पाणी त्याच्यामध्ये आटून जातं आणि भाजी ही छान होते. आणि ही भाजी सर्वात म्हणजे हृदयासाठी खूप चांगली आहे. ही जर तुम्ही भाजी खाल्ली ना तर तुमच्या हृदयाला पण छान आहे. मधून अधून हलवायची आपल्याला. हे पाणी आटत आलेलं आहे, थोडं पाणी राहिलेलं आहे, हे पाणी आटू द्यायचं सगळं. बघा चुलीवरची छान खमंग भाजी. सगळं पाणी आता त्याच्यामध्ये आटून जाणार. आता भाजी छान होती तयार, शिजून निघते, वाफळून निघते चांगली.